श्री गुरुदेव दत्त दत्त। माझ्या सज्जन मित्रांनो, माझ्या भक्तिमती मातांनो, काहीचा असा एक प्रश्न होता की विवाह लवकर होत नाही, विवाहाला विलंब लागतो, आणि विवाह जरी झाला असेल तरी पती पत्नीमध्ये भांडण असतात, असं विवाह न होणे, विवाहाला विलंब लागणे, पती पत्नीमध्ये भांडण होणे, गर्भपात होणे वगैरे अनेक प्रकारच्या ज्या काही समस्या असतात, तर ह्या समस्या कशामुळे उत्पन्न होतात, तर ह्या समस्या पितृदोषामुळे उत्पन्न होतात। का? कारण की आपले जे पूर्वज असतात ते अतृप्त असल्यामुळे या लोकांमध्ये ते अटकलेले असतात, आणि त्यांना मुक्त करावं यासाठी ते आपल्याला या रूपाने कष्ट देत असतात। मग ते पितृदोष असल्यामुळे आपल्याला या रूपामध्ये आपल्याला कष्ट होत असतात, जोपर्यंत ते मुक्त होत नाहीत तोपर्यंत आपले कष्ट दूर होत नाहीत, म्हणून आपल्याला त्रास सहन करावा लागतो। तर हे जे त्रास जो असतो, तर ही दत्तशक्ती जी असते, ही पवित्र शक्ती जी असते, ही या कार्यामध्ये खूप खूप मोठा सिंहाचा वाटा असतो। या कार्यामध्ये दत्तशक्ती खूप शक्तिशाली असते, म्हणून जे श्री गुरुदेव दत्त जे काही नामस्मरण जे आहे, जर आपण प्रत्येक गुरुवारी सकाळी उठून दत्तप्रभूच्या मंदिरामध्ये जायचं, त्याला सात प्रदक्षिणा घालायच्या, प्रदक्षिणा घातल्यानंतर त्या ठिकाणी बसायचं, बसल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी जर आपले कष्ट जर सौम्य असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला 21 माळा श्री गुरुदेव दत्त या नामाच्या तुम्हाला जपाव्या लागतील। आणि कष्ट जर थोडं मध्यम असेल, म्हणजे त्याच्या थोडंफार जास्त असेल, तर त्या ठिकाणी 41 माळाचा जप तुम्हाला करावा लागेल श्री गुरुदेव दत्त या नामाचा। आणि जर अति कष्ट असतील तर 72 माळा जप हा श्री गुरुदेव दत्त या नामाचा करावा लागतो। जेव्हा तुम्ही हा जर नामजप तुम्ही केला, तर श्री गुरुदेव दत्त यांना वचन सुद्धा आहे शास्त्रामध्ये, श्री गुरुदेव दत्त या नामाने हे जे पूर्वज जे असतात ते आपल्या लोकांमध्ये जे काही अटकलेले असतात, या पूर्वजांना एक मुक्ती भेटते आणि ते दुसऱ्या लोकांमध्ये चालल्या जातात, आणि आपण या कष्टापासून मुक्त होतो। हमेशा एक लक्षात ठेवा, कोणत्याही गुरुवारी पौर्णिमेला सकाळी उठून दत्तप्रभूच्या मंदिरावर जा, त्या ठिकाणी सात प्रदक्षिणा घाला, त्या ठिकाणी श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करा। तिथे कमी नामस्मरण जरी झालं असेल तरी घरी येऊन नित्य त्यांनी सकाळी तुम्ही 21 माला, 41 माला किंवा 72 माला, या जसं जसं तुमचं कष्ट असेल त्या कष्टानुसार तुम्ही या मालांचा तुम्ही जप करा। आपण अवश्य पूर्वज जे असतील त्यांना मुक्ती मिळेल, आणि आपण पितृदोषापासून मुक्त हो। आपले जे काम रखडलेले असेल, विवाह होत नसेल, विलंब लागत असेल, गर्भपात होत असेल, गर्भधारणा कोणाची होत नसेल, किंवा पतीपत्नीमध्ये कधी भांडण असतात, कधी कधी आपले संतान व्यसने निघते, अनेक प्रकाराने ते पितृदोषामुळे आपल्याला ते कष्ट सहन करावे लागत असतात, तर त्याच्यापासून आपण सर्व मुक्त होऊन जाऊ हे मी सत्य सांगतो। म्हणून हे तुम्ही श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप करून या नियमानुसार तुम्ही हा जप करा, आपण पितृदोषापासून अवश्य मुक्त व्हाल आणि आपल्याला जीवनामध्ये यश सुख समृद्धी मिळेल।